धुळे जिल्ह्यात साक्री येथे समाजभिमुख सक्षम विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणारे ज्ञानी विद्यार्थी घडवण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून होताना दिसत असतानाच हे काम अधिक प्रभावी करण्यासाठी प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू प्राध्यापक पी पाटील संस्थेचे सचिव कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश रामराव पाटील होते. विद्याविकास मंडळाच्या अध्यक्षा आजच्या गौरवमूर्ती मंगला सुरेश पाटील संस्थेचे उपाध्यक्ष चांद्रजीत पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका उषा शेलार विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर लहू पवार व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या फोटोचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या परिसरात भरवण्यात आले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर प्रकाश सोळुंके प्राध्यापक सुनील पालखे प्राध्यापक भूषण अहिरराव यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर लहू पवार यांनी केले. प्राध्यापक पी पाटील कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. आज सिगो पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय साखरी इथे 48व्या वार्षिक पारितोषिक समारंभासाठी मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मला खूप आनंद झाला. या महाविद्यालयाची स्थापना 1971 साली झाली. हेतू हा होता की आदिवासी भागातील मुलांना बाहेरगावी जाऊन शिकता कामा नये, त्यांनी इथेच शिकावं म्हणून ही संस्था स्थापन झाली. आणि शैक्षणिक प्रगती जर आपण आढावा घेतला या महाविद्यालयाचा तर तो खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे. विद्यार्थी खरोखर गुणवंत आहेत आणि प्रगती पाहता कुलगुरू म्हणून मला खूप आनंद झाला आणि मी त्या महाविद्यालयाचे त्या संस्थेचे प्राध्यापकांचे विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन करतो. थँक्यू.